श्री स्वामी समर्थ मी प्रांजली वर्षानुवर्ष तुम्ही काम करताय कष्ट करताय पण तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये पिढ्यानं पिढ्या आपल्या घरामध्ये दरिद्रता चालत आलेली आहे काहीही करा आमच्या घराची प्रगतीच होत नाही असं तुम्ही म्हणताय किंवा बऱ्याच जणांना तुम्ही म्हणताना असं ऐकलेलं असेल पण आज जो उपाय सांगणार आहे जो ज्या पद्धतीने करायचा आहे त्या पद्धतीने जर आपण केला तर कितीही पिढ्यांची असू द्या दरिद्रता जी आहे अलक्ष्मी जी आहे गरिबी जी आहे ती आपला कायमचा पीछा सोडून जाईल कारण हा जो उपाय आहे तो साक्षात माता लक्ष्मीपर्यंत पोचतो आणि हा शिव मध्ये सांगितलेला उपाय आहे याचे रिझल्ट जे आहेत ते काही दिवसामध्येच तुम्हाला बघायला मिळतील की आता समजा तुम्ही उद्योगधंदा व्यवसाय करताय तर तो, तो चांगला ला चालायला लागलेला आहे तुम्ही एक काम करताय तर तुम्हाला नवीन काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल किंवा तुम्ही कुठे जॉब करताय त्यापेक्षा चांगल्या जॉबची ऑफर मिळेल म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आपल्याला मिळायला सुरुवात होईल आणि बघा हा उपाय मी पण एवढा दिवस म्हणजे करायचे पण कधी केलं कधी नाही पण आता मला हे समजलं आहे तर मी सुद्धा कंटिन्युटीमध्ये हा उपाय करणार आहे तुम्हाला हा उपाय सोमवार सोमवार करायचा आहे पण तुमची इच्छा असेल तर जसं माझ्याप्रमाणे तर मी काय करणार आहे की सोमवारपासून सुरू करून कंटिन्युटी मध्ये करणार आहे मध्ये गॅप वगैरे पडला तर ठीक आहे चालेल काही काउंटिंग करणार नाही पण रोज करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याहीपेक्षा अगोदर बघा एक अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे काल कोणत्या तरी खाली मला कमेंट आली होती की हे फ्रॉड आहे मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे ऑर्डर तुम्हाला देता येत नाही तर घेता कशाला मला वाटतं ज्या ताई आहेत त्या त्यांनी कमेंट केली तर त्या एखाद्या वेळेस जे व्हिडिओमध्ये ऍड्स येतात त्या ऍड त्यांना कोणत्या तरी साईटवरून मागवलेला असेल त्याच्यावरची ऍड बघितलेली असेल त्याच्यावरून त्यांना काही त्यांचं से मिळालं नसेल त्याच्यासाठी कमेंट असेल किंवा चुकून त्यांनी माझ्या चॅनलवर केली हे मला माहीत नाही कारण तुम्हाला मी सांगते मी कोणतेही प्रोडक्ट्स सेल करत नाही मी कोणतेही प्रोडक्ट्स विकत नाही आजपर्यंत विकले नाही आणि इथून पुढे सुद्धा विकणार नाही त्यामुळे तुम्हाला जर कोणी माझं नाव सांगून किंवा माझ्या चॅनलचं नाव सांगून जर काही विकत असेल काही सांगत असेल तर ते करू नका आणि आपले कष्टाचे पैसे आहेत असं ऑनलाईन पेमेंट कोणालाही माहीत नसताना करू नका एवढे चांगले आपल्या आजूबाजूला दुकानं आहेत एवढ्या म्हणजे मोठ्या मोठ्या साईट्स आहेत जसं की अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल मी स्वतः मागील कित्येक वर्षापासून ॲमेझॉनवरून शॉपिंग करते कधीच असं नाही जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्याच्या व्हिडिओ व्हिडिओवरून किंवा छोट्या मोठ्या साईटवरून तुम्ही काही मागवताय तेव्हा मा ऑनलाईन पेमेंट करताना थोडं विचार करा सावधानता बाळगा असं कोणालाही पेमेंट करू नका आणि पेमेंट करण्यापूर्वी तो एक कोणाला करतोय आपला कष्टाचा पैसा आहे आपल्याकडे काही जास्त पैसे चला गेलं तर गेलं त्यामुळे विचार करून पेमेंट करत जा आणि एक गोष्ट प्रांजली नावाने किंवा मा माझ्या दत्तसेवेकरी नावाने कधीच मी किंवा अजून काही कोणतेही प्रोडक्ट्स मी विकत नाही आणि इथून सुद्धा मी विकणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते त्यामुळे माझ्यासाठी किंवा मा कुठे तुम्ही असं पेमेंट वगैरे काहीही करू नका आता म्हणजे त्या मी त्या ताईंना कमेंट केली की ताई मी तर काही विकत नाही मग तुम्ही कोणाला पैसे पेमेंट केलं तर त्यांचा काही रिप्लाय आलेला नाहीये पण मला असं वाटतं की व्हिडिओ सुरू असताना मध्ये ऍड्स येतात बघा तर त्यांनी एखाद्या साईटवरून वगैरे छोट्या मोठ्या मागवलेलं असेल ते त्या साईटवरून त्यांचं काही आलेलं नसेल तर त्या एखाद्या वेळेस त्या साईटला म्हणत असतील की हे फ्रॉड आहे माझं डिलिव्हरी दिली नाही असं असू शकतं किंवा ते दुसऱ्या चॅनलवरून असेल त्यांनी ते, ते व्हिडिओ बघितला किंवा काय झालं इथे कमेंट असं काहीतरी असू शकतं त्यामुळे सतर्क राहा आता न, मी मी हा जो उपाय आहे तो आपण घरातील कोणतीही स्त्री करू शकतो अगदी कोणीही करू शकतो असं काही नाही की तुम्ही केलं तर मी नाही मी केला तर तुम्ही नाही अगदी तुम्ही दादा आहात तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता या उपायाने काय होणार आहे की आपल्या संपूर्ण कुटुंबाचं जे आहे ती प्रगती होणार आहे आपल्या कुटुंबाची कुटुंबातील सर्व सदस्यांना नशिबाची साथ आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही सोमवारपासून कोणत्याही सोमवारपासून मी सा, सोंग वार, सोंग वार तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही सोमवार सोमवार हा उपाय करू शकता किंवा सोमवारपासून तुम्हाला मध्ये रोज करायचा असेल तर तसं तुम्ही करू शकता दिवसांचं काही बंधन नाही तुम्हाला अगदी किती सोमवार करायचे तेवढे सोमवार करा तुम्हाला सोमवारपासून पुढे किती दिवस करायचं तेवढे तुम्ही करा पण मध्ये जर तुम्ही करणार असाल तर कमीत कमी एकवीस दिवस रेग्युलर करा त्याच्यानंतर थोडा गॅप घ्या परत वाटलं परत रेग्युलर करा किंवा कायम जरी करत राहिलं तर याचा या उपायाचा आपल्याला फायदा फायदाच होणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे सोमवारी सकाळी अगदी म्हणजे नऊच्या अगोदर जास्तीत जास्त दहाच्या अगोदर भर दुपारी वगैरे नाही सकाळची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड आहे तिथे जायचं आहे आता आपल्या घरामध्ये बेलाचं झाड असेल जसं की माझ्याही आहे मी घरामध्येच हा उपाय करणार आहे तर आपण छोट्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपण रोज रोज जर करणार असाल रोज मोठं मोठं तांब्यामध्ये पाणी घेतलं तर झाडाची मुळे जी आहे ती रोज एवढं ओलसर राहून खराब होऊन जातील त्याच्यासाठी छोट्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं तुम्ही जर सोमवार सोमवार करणार असाल तर मोठ्या लोट्यामध्ये घेतलं तरी चालेल छोट्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं बेलाच्या झाडाजवळ जायचं बेलाच्या झाडाला श्री शिवाय नमस्त भ्यं म्हणत आणि आपली मनोकामना बोलत कारण बेलाच्या झाडाच्या खाली मुळाशी माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं तर माता लक्ष्मीला विनंती करायची जसं की तुमच्या मुलाला पगार वाढ होत नाहीये किंवा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही जे आपलं काही आहे कमाईचं साधन तर त्याच्यामध्ये प्रगती व्हावी माता लक्ष्मी तुझी कृपा व्हावी तू माझ्या घरामध्ये अखंड निरंतर वास करावा माझ्या घरामध्ये स्थिर राहावं धन प्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत जे धन येतं ते स्थिर राहावं माता लक्ष्मी तुझ्या सह भगवान श्री विष्णूंची माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कृपा व्हावी अशी आपल्याला जे वाटतं त्या पद्धतीने प्रार्थना करायची ते जल अर्पण करत करत त्यानंतर तिथेच आपण त्या झाडाखाली बसायचं आता आपल्या घरामध्ये कुंडी आहे तर आपण तिथे उभा राहायचं किंवा कुंडीच्या साईडला बसायचं बाहेर गेलो तर झाडाच्या सावली खाली बसायचं आणि हात जोडून आपण माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची जे आपल्याला वाटतं ते आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र जो आहे तो आपल्याला बोलायचा आहे या आणि त्यानंतर आपल्याला ही झाली सकाळची पूजा संध्याकाळी प्रदोष काळी लागणीला ज्या झाडाला ज्या बेलाच्या झाडाला आपण पाणी अर्पण केलं होतं त्याच झाडाला आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा त्या झाडाच्या सावलीखाली बसून घरी कुंडी असेल तर समोर बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि माता लक्ष्मीला परत आपली जी आर्थिक स्थिती आहे जे आपण सकाळी बोललो ते रिपीट प्रार्थना करायची जसं जसं आपण हा उपाय करत जाऊ तस तसं आपली आर्थिक प्रगती होते कितीही घोर दरिद्रता इडापिडा आपल्या मागे लागलेली असेल हाड़ु हाड़ु हो ला तर ती हळूहळू आपला पिछा सोडते आणि आपली प्रगती होत जाते असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर बघा हा उपाय करत असताना पिरियड आले सुतक आले तर तेव्हा स्टॉप करायचा कारण हा मोजून करायचा नाहीये आणि ते झाल्यानंतर परत कंटिन्युटीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण आयसं आए ऐकतो बघा की मंदिरामध्ये पानपोई लावा किंवा मंदिराचं चा बांधकाम चालू असताना तिथे पैसे द्या किंवा कोणी विटा द्या काही करा जेवण द्या अन्नदान करा पण बऱ्याच वेळेला हे आपल्याकडून शक्य होत नाही शिव महापुरांमध्ये सांगितलेलं आहे की हे शक्य नसेल तर आयुष्यामध्ये आपला जन्म आपण घेतलेला आहे मनुष्याचा झाड आपण लावायचं आहे आणि त्या झाडाची काळजी घ्यायची आहे म्हणजे त्याला पाणी टाकणं असेल किंवा लक्ष ठेवणं असेल कुठे लावलेलं असेल तर ते झाड मोठं झाल्यानंतर आपण मेलो तरीही त्या झाडाचे जे बेलपत्र आहेत ते शिवलिंगावरती अर्पण होतील आणि आपल्या जेवढ्या पिढ्यान पिढ्या आहेत त्या प्रत्येक पिढीला कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही कारण आपण झाड लावलेल्या झाडाची जी बेलपत्री आहे ती भगवान शिवशंकरांना अर्पण होत आहे आणि ते झाड लावताना आपण बोलायचं आहे की भगवान शिवशंकरा भोलेनाथा मी आहे तोपर्यंत मी तुझी सेवा करत आहे आणि करणारच आहे पण माझ्यानंतर माझ्या घरातील पिढी ही तुझी सेवा करेल नाही करेल मला माहीत नाही मी संस्कार तर देणार आहे करा पण ते पुढे काय करतील म्हणून मला माहीत नाही म्हणून मी हे झाड लावत आहे माझ्यानंतरही या झाडाची जी बेलपत्र आहे जे कोणी तुझ्यावर अर्पण करतील तर त्याचं पुण्य म्हणून माझं जे पिढ्या असतील जे माझ्या माघारी जे माझं कुटुंब आहे त्यांचं कल्याण कर त्यांच्यावर माता लक्ष्मीची कु कृपा कु, राहू दे आणि त्यांची उत्तर उत्तर प्रगती होऊन माझा वंश जो आहे तो वाढत राहू दे अशी प्रार्थना करत आपल्याला हे झाड लावायचं आहे आणि आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्याची काळजी घेऊन ते मोठं करायचं आहे त्यामुळे हे झाड जर आपण महादेवाच्या मंदिराच्या जवळ कुठे लावलं वगैरे तर तिथे काय होईल तिथल्या झाडाच्या बेलपत्र नंतर आपल्या माघारी असतील कधी तोडतील त्या शिवलिंगावर अर्पण करतील तर ते पुण्य आपल्याला मिळेल त्यामुळे एक तरी बेलाचं झाड आपल्याला या आयुष्यामध्ये कुठेतरी लावायचं आहे जिथे की ते बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावर अर्पण केलं जाईल अशा जागी श्री स्वामी समर्थ